नमस्कार, आपल्या सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खरीप पीक विमा 2024 पीक विमा भरण्यास सुरुवात ही शेवटची तारीख याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता खरीप पीक विमा 2024 बद्दल जी काही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, खरीप पीक विमा 2024 पीक विमा भरण्यास सुरुवात ही शेवटची तारीख. बघा, खरीप पीक विमा 2024 अपडेट काय आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे 1 रुपयात पीक विमा योजना या ठिकाणी राबवली जात आहे. शेतकरी हिस्स्याची रक्कम राज्य सरकारकडून भरली जाणार असून शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 1 रुपया एवढा भरणा करावा लागणार आहे. 2024 खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली असून आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन लवकर आपला अर्ज भरावा. बघा, एकूणच या ठिकाणी ही जी पीक विमा आहे ती पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून जसे दुष्काळ, अतिवृष्टी, कीड रोग तर कधी ढगफुटी यासारख्या आपत्तीने पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते आणि शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत प्राप्त व्हावी या पार्श्वभूमीवरती आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. मागील वर्षीपासून या ठिकाणी 2023 पासून राज्य सरकारने महाराष्ट्रासाठी केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवण्यात सुरुवात केली आहे. यंदासुद्धा म्हणजे यंदाच्या वर्षीसुद्धा 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना फक्त 1 पिकासाठी 1 रुपया एवढा भरणा करावा लागणार आहे. 15 जूनपासून पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली असून सध्या दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै ही शेवटची तारीख आहे. बघा, पीक विमा भरण्यासाठी 7-12-8 आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. बघा, तारीख देखील आहे 15 जूनपासून या पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेला आहे आणि दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै ही शेवटची तारीख आहे. आणि या पीक विमा भरण्यासाठी जी महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे आहेत ती म्हणजे 7-12-8 आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा इत्यादी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. ही सर्व जी कागदपत्रे आहे ते शेतकरी मित्रांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन पीक विमा भरावून घ्यावा. पीक विमा कंपनीने यंदा जसे पीक विमा देण्यासाठी उशीर केला, अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरावा का नाही याबद्दल शंका आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. बघा, परंतु शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयाचेच विमा हप्ता भरावा लागणार आहे, त्यामुळे जास्त नुकसान काही होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवश्य या पीक विमा योजनेचा या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ देखील सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवावा एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. जेणेकरून जे लाभार्थी आहेत, जे शेतकरी लाभार्थी आहेत, ते या पीक विमापासून वंचित राहू नये हा आपला महत्त्वाचा असा उद्देश आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी ही जी खरीप पीक विमा 2024 अपडेट आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.